आता इकडे बघा, हे वैदिक मॅथचं आपलं फर्स्ट रिव्हिजन लेक्चर आहे. वैदिक मॅथमध्ये आपण गणित जे करतो ते वेदांवर आधारित पद्धतीनुसार करतो. वैदिक मॅथमध्ये असे काही नंबर्स आहेत की ते नंबर जर आपल्यासोबत आले कॅल्क्युलेशन करताना, हे नंबर जर आले आपल्याला गणितामध्ये, तर खूप सोपी मेथड असते. 1, 9, 10, 11, 12, 5, 50, 25, 125 असे नंबर आले ना, तर खूप इझी इझी जातं आपल्याला कॅल्क्युलेशन करायला. मेथड नाही का आहे, पण त्याच्यासाठी एक जनरल मेथड आहे. मग आणि वेदिक मॅथ मध्ये दोन चिन्ह महत्वाचे आहेत, दोन चिन्ह महत्वाचे. पहिले एक डॉट सर्कल, आपण याला डॉट म्हणू शकतो. पण याचा आहे एकाधिकेन चिन्ह. कोणतं चिन्ह आहे? एकाधिकेन चिन्ह. याचा अर्थ होतो जो काही नंबर आहे याचा अधिकृत प्लस वन, म्हणजे इथे जो काही नंबर असेल त्याचा प्लस वन. म्हणजे समजा मी आता 6 लिहिला आणि 6 च्या डोक्यावर एकाधिक एन चिन्ह टाकलं, तर याचा अर्थ होतो 6 + 1, याचा अर्थ होतो 7. काय होत? 6 च्या डोक्यावर जर डॉट असला तर त्याचं मीनिंग होतं 7. किती होतं? 7. सेम तसं समजा 8 आहे आणि 8 च्या डोक्यावर डॉट आहे तर त्याचं मीनिंग होतं किती होणार? याचं मीनिंग 9, 9 होणार. व्हेरी गुड. मग सेम तसंच आता बघा, समजा दोन अंकी संख्या असेल, समजा 2 + 5, 5 च्या डोक्यावर डॉट असला तर 5 वाढवायचं. काय वाढवायचं? 5 वाढवायचा, म्हणजे याचा अर्थ होतो 26. काय होतं? 26. हा, आणि समजा मग आता हा सेम नंबर असेल पण 2 च्या डोक्यावर डॉट असला तर याचं काय होणार? आता याचं मीनिंग होणार 36 35. काय होणार? 35. त्यात का तुम्हाला नंबर इथपर्यंत खास तर नाही दिसत आहे ना? ओके, दिसला. आता म्हणजे एकाधिक चिन्ह ज्या अक्षरावर असलं, ज्या अंकावर असलं, एक मिनिट, सॉरी, हे बघा, दोन अंकी जर 2 डिजिट नंबर असेल, ज्या नंबरवर डॉट असेल तोच नंबर वाढवायचा. समजा इथे 2 वर डॉट आहे ना, मग 2 वाढवायचा, तिथे 5 वर होता म्हणून आपण तो वाढवला. ज्या अंकावर असेल हा डॉट तीच संख्या वाढवायची फक्त. आलं लक्षात? समजा आता 145 आहे आणि 4 च्या डोक्यावर डॉट आहे, तर 1 ऍज इट इज लिहायचा. 4 च्या डोक्यावर डॉट आहे ना, त्याला 5 लिहायचा आणि 5 ऍज इट इज लिहायचा. असं एकाधिक चिन्हाचा यूज आहे. हे आपल्याला पुढे गणितांमध्ये येतं, पण हे आपल्याला बेसिक कन्सेप्ट आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. समजा आता मी 9 च्या डोक्यावर डॉट लिहिला, त्याचं मीनिंग काय झालं? व्हेरी गुड. समजा मी आता 34 आणि 3 च्या डोक्यावर एकाधिक एन चिन्ह दिलं, तर याचं मीनिंग काय झालं? आता 44. व्हेरी गुड. 3, 6, 2 मध्ये मी 6 च्या डोक्यावर डॉट दिला, एकाधिक एन चिन्ह दिलं, तर याचं मीनिंग काय झालं? किती? 372. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला एकाधिक चिन्ह आलं तर त्याचं काय मीनिंग होतं हे कळलंय तुम्हाला. 4 अंकी संख्या राहो, 5 अंकी राहो, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. फक्त जो ज्या नंबरवर एकाधिक चिन्ह आहे ना, तो नंबर एकाने वाढवायचा, बस एवढंच लक्षात ठेवा. त्याच्या नावातच आहे एकाधिक चिन्ह, म्हणजे एक अधिक करायचं त्याच्यामध्ये. कशामध्ये? गिवन नंबर मध्ये. जो काय आपला नंबर आहे त्याच्यामध्ये एक अधिक करायचा. एक काय करायचा? अधिक करायचा. म्हणजे समजा तुम्हाला एकाधिक चिन्हची कन्सेप्ट, एवढं डॉट एकाधिक चिन्ह एवढं पटकन लिहून घ्यायचं एका मिनिटात. आणि हे दोन सम सॉल्व करायचे, मग मी पुढचं देते.